नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो आधार सेंटरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर आधार ऑपरेटरची भरती निघालेली आहे यामध्ये तुम्हाला तेरा हजार रुपये प्रत्येक महिन्याला जे आहे ते पगार राहणार आहे त्यासाठी ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहे नक्की किती जागा आहेत कुठे भरती आहे लोकेशन काय राहणार आहे तुमची काय काय पात्रता असणं गरजेचं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सीएससी एस पी व्ही महाराष्ट्र तर्फे इथे सर्वांना आव्हान करण्यात आलेलं आहे खाली दिलेल्या सी एस सी असेल ए एस के असेल डिस्ट्रिक्ट असेल म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर आपले सरकार सेवा केंद्र किंवा डिस्ट्रिक्ट ऑफिस असेल तर यासाठी आधार ऑपरेटरची नेमणूक करायची आहे तरी जे इच्छुक आहेत यांनी खाली दिलेली लिंक आहे त्यावरती आपली माहिती भरायची आहे आणि आपली माहिती भरत असताना लक्षात ठेवायचं आहे जे लोक ऑफिसच्या लोकेशनच्या जवळ असतील म्हणजे ऑफिसचं जे लोकेशन असेल ते पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती असेल तर त्यांना अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे आणि बाकीच्यांचा नंतर विचार आहे सोबत जिल्ह्यामध्ये कुठेही आधार कॅम्प करण्याची तुमची तयारी असली पाहिजे हे लक्षात ठेवा काम करण्याची वेळ सुद्धा त्यांनी दिलेली आहे पगार सुद्धा दिलेला आहे तर लक्षात ठेवा तुम्ही जिथेही काम करताल तिथे तुम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जावं लागणार आहे आधारचे कॅम्प घेण्यासाठी तर ऑफिसचं लोकेशन तुमचं जर पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर असेल तर ऑफिस कोण कोणते आहे ते पण आपण पाहणार आहे तर काम करण्याची वेळ पहा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा महिन्याला तुम्हाला पगार तेरा हजार रुपये असणार आहे जिल्ह्यामध्ये कुठेही आधार कॅम्प करण्याची तयारी असली पाहिजे लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे हे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल लिंकवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर इथं हे दिलेले लोकेशन आहेत तर टोटल जर जागा जर तुम्ही पाहिल्या तर इथे बावीस जिल्हे आहेत टोटल या बावीस जिल्ह्यांमध्ये टोटल पंचवीस जागा आहेत काही ठिकाणी दोन जागा आहेत काही ठिकाणी एक जागा आहे आणि पुढे जर तुम्ही पाहिलं तर लोकेशन दिलेली आहेत कोणकोणत्या ऑफिसमध्ये तुम्हाला आधार ऑपरेटरचं काम करायचं आहे त्या ऑफिसचा सुद्धा तिथं दिलेला आहे हे ॲड्रेस जर तुम्ही पाहिला तर जे डिस्ट्रिक्ट ऑफिस आहे त्या डिस्ट्रिक्ट ऑफिसच्या इथे असणार आहे आता फॉर्म भरण्यासाठी ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा हा गुगलचा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल याला आपण झूम करूयात आता काय काय माहिती भरायची आणि तुमच्याकडे काय काय लागणार आहे हे पाहूयात तर इथे पाहू शकता रिक्वायर्ड टू वर्क ॲज अ आधार ऑपरेटर इन द डिस्ट्रिक्ट सी एस सी एस के सेंटर सी एस सी एस के सेंटर म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर आपले सरकार सेवा केंद्र सेंटर डिस्ट्रिक्ट ऑफिस तर इथे पाहू शकता बॉयज अर्ज करू शकतात सुद्धा अर्ज शकतात आर रिक्वायर्ड टू वर्क एज अ आधार ऑपरेटर इन द डिस्ट्रिक्ट सी एस के सेंटर गिवन बिलो ऑफिस विल बी नियर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस म्हणजे ऑफिस कुठे राहणार आहे जिथे काम तुम्हाला करायचंय जे कलेक्टर ऑफिस आहे त्या कलेक्टर ऑफिसच्या शेजारीच आधार सेंटरचं ऑफिस राहणार आहे तिथे तुम्हाला ऑपरेटर म्हणून काम करायचं आहे फॉर्म भरताना खाली यायचंय आहे तुमचं नाव इथे विचारलं जाईल नाव टाकायचंय पूर्ण आधार कार्डवरती जसं आहे सा तसं त्यानंतर कोणत्या तुम्ही जिल्ह्यासाठी अप्लाय करतायत तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे तर इथे बावीस टोटल जिल्ह्या आहेत तुम्ही जिल्हा निवडा त्यानंतर मोबाईल नंबर विचारेल मोबाईल नंबर टाका तुमचा ईमेल आय डी विचारेल ईमेल आय डी टाकून घ्या व्यवस्थित माहिती टाका जेंडर विचारेल मेल फिमेल दोन्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख पहिल्यांदा महिना त्यानंतर डेट त्यानंतर इयर टाकायचं आहे फादरनेम तुमचं ते टाकायचं इथे पूर्णपणे फादर नेम टाका तुम्ही अनमॅरिड आहात का मॅरिड आहात हे तुम्हाला खाली आहे त्यानंतर तुम्हाला खाली, खाली कम्युनिकेशन ॲड्रेस विचारला जाईल तुम्ही आत्ता जिथे राहताय तो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस विचारला जाईल तुम्ही परमनंट कुठे राहता तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे कम्युनिकेशन पर्मनंट ॲड्रेस झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल इथे आधार नंबर टाकायचा आहे इथपर्यंत कुणाला अडचण येणार नाही असं ना समजतो इथे भरपूर जण विचारतील तर इथे काय आहे एन ई आय टीचा जे नंबर आहे तो टाकायचा आहे म्हणजे ज्यांच्याकडे सुपरवायझरचं सर्टिफिकेट आहे तेच सुद्धा इथे अप्लाय करू शकतात म्हणजेच सुपरवायझर सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे तेच इथे अप्लाय करू शकणार आहेत आधारची एक्झाम ज्यांनी दिलेली आहे तेच इथे अप्लाय करू शकतील तर इथे तुम्हाला एन एस सी आय टीचं हे अशा प्रकारचं सर्टिफिकेट असतं म्हणजे आधारची एक्झाम तुम्हाला कशी द्यायची असते कुठे द्यायची असते याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ पाहिला होता तर जे जे आधार सुपरवायझर इथे सुपरवायझर पहा सर्टिफिकेटवरती लिहून येतं जे सुपरवायझरची परीक्षा पास झालेली आहेत ते इथे तुम्हाला एन एस सी आय सर्टिफिकेट नंबर जो आहे तो सर्टिफिकेट नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे जो तिथे एन एस वगैरे लिहिलेला आहे सर्टिफिकेट नंबर इथे दिलेला आहे जे सुपरवायझर लिहिलेलं असेल सर्टिफिकेटवरती जे आधारची एक्झाम पास झालेली आहेत तेच फक्त इथे अप्लाय करू शकतात तर जो सर्टिफिकेट असेल हे सर्टिफिकेट तुमचं त्याच्यावरती जो नंबर असेल एन एस वगैरे तो सर्टिफिकेट नंबर इथे टाकायचा आहे आता हे भरपूर जण विचारत आहेत आधार सुपरवायझर सर्टिफिकेट कसं काढायचं तर त्याची एक्झाम वगैरे कशी द्यायची त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकायचा आणि खाली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत इथे तुम्हाला सहा टोटल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत एका मध्ये पीडीएफ मध्ये डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे आहे रिझ्युम तुमचा घ्यायचा आहे तो रिझ्यूम अपलोड त्या रिझ्युम घ्यायचा आहे मध्ये घ्यायचा आहे रिझ्युम ज्यामध्ये सगळी माहिती तुम्ही काय करताय वगैरे ते द्यायचं आहे नंतर आधार कार्ड तुमचं येणार आहे नंतर त्यानंतर तुमचं सुपरवायझरचं सर्टिफिकेट येणार आहे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट एन ई आय टी सर्टिफिकेट म्हणतो त्यानंतर पॅन कार्ड तुम्हाला त्यानंतर एज्युकेशन तुमचं किती झालंय त्याचं सर्टिफिकेट त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्हाला ॲड करायचे असे सहा डॉक्युमेंट्स एकाच पीडीएफमध्ये ॲड आहे लक्षात ठेवा पोलिस व्हेरिफिकेशन लास्ट थ्री मंथचं पाहिजे जा। त्याला जर चार महिने झाले असतील तर ते एक्सपायर झालेलं आहे असं समजायचंय तर तुम्ही नवीन पोलिस व्हेरिफिकेशन काढायचं आहे तर हे सर्व सहा डॉक्युमेंट्स ॲड फाईलवरती क्लिक करायचे आणि इथे जे पी डी एफ असेल ती पूर्ण पीडीएफ इथे तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर रिमार्क आहे तुम्हाला अजून काही माहिती लिहायची असेल ती तुम्ही इथे लिहू शकता नाहीतर सोडून देऊ शकता आणि खाली तुम्हाला सबमिट ऑप्शन दिसेल या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला ती भरायचा आहे ज्यांच्याकडे आधार सुपरवायझरचं सर्टिफिकेट असेल तेच इथे फॉर्म भरू शकतात तर अशा प्रकारची महत्वाची अशी ही अपडेट होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र